शौर्य व वीरतेसाठी ओळखले जाणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी केवळ सत्तेच्या लालसेपोटी विचारसरणीशी तडजोड केली आणि भाजपच्या पाठीत वार केला असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलाय. परंतु नवीन सरकार त्यांना योग्य उत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिलाय. चंद्रपूर येथील विजय संकल्प रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. या जाहीर सभेच्या माध्यमातून 2024 लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ नड्डा यांनी फोडलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्याला संरक्षण देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी यांनी त्यांचे रक्षण केले. म्हणून छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्य रक्षक आहेत हे निश्चित आहे. तसेच संभाजी महाराजांनी धर्माचं सुद्धा रक्षण केलंय हे कोणीही नाकारत नाहीये. म्हणून संभाजीराजे धर्मरक्षक सुद्धा आहेत हे म्हटलं तरी चुकीचं नाही. संभाजीराजे धर्मवीर आहेत याचे अनेक पुरावे आहेत असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवार यांना ठणकावलंय. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांना धर्मरक्षक म्हणू नये असं विधान केलं होतं. त्यांच्या विधानामुळे भाजपने राज्यभरात निदर्शनं केली आहेत. 4 जानेवारीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनजागर यात्रा सुरू होणार आहे. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून राज्यभर ही जगजागर यात्रा काढण्यात येणार आहे. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ही यात्रा असणार आहे. 4 जानेवारी रोजी पुणे शहरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत या यात्रेची सुरुवात होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी येथील फटाका फॅक्टरी स्फोट प्रकरणात अखेर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. कारखाना मालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी मालक युसुफ मणियार आणि नाना पाटेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. कारखाना मालक युसुफ मणियार आणि साथीदार नाना पाटेकर दोघेही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथे कारखाना चालवण्यासाठी कोणताही परवाना नव्हता, ही बाब देखील फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आली आहे. देशाचे सर्वोत्कृष्ट पोलीस दल असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलंय. ते महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त गोरेगाव येथे राज्य पोलिसांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी कोश्यारी यांनी औपचारिक परेडची पाहणी केली, तसेच राज्य पोलीस स्तंभाला देखील त्यांनी मानवंदना केली आहे. केंद्र सरकारने नोव्हेंबर 2016 हजार आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून रद्दबातल ठरवण्याचा जो निर्णय घेतलाय तो सर्वोच्च न्यायालयाने 4-1 अशा बहुमताने वैध ठरवलाय. त्यांनी हा निर्णय कायम ठेवताना तो आता बदलता येणार नसल्याचंही स्पष्ट केलंय. सर्वोच्च न्यायालयात नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका दाखल झाल्या होत्या, त्या सर्व याचिकांवर एकत्रितपणे निकाल देण्यात आलाय. पश्चिम बंगाल काँग्रेसची भारत जोडो यात्रा सोमवारी कोलकाता येथे पोहोचली. राज्यात काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या या 800 किलोमीटरच्या यात्रेला सागर से पहाड तक असं नाव देण्यात आलं असून ती 28 डिसेंबरपासून दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील गंगासागर येथून सुरू झाली आहे. ही यात्रा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी 23 जानेवारी रोजी उत्तर बंगालमधील कुर्सियांग येथे संपेल. पश्चिम बंगालमधील या यात्रेचं नेतृत्व अधिरंजन चौधरी हे करत आहेत. जागतिक आर्थिक स्थितीच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सावधगिरीचा इशारा दिलाय. चालू वर्षात 2023 जगातील 1/3 अर्थव्यवस्था आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडणार असल्याचं IMF प्रमुख क्रिस्टिना जॉर्जिवा यांनी म्हटलंय. अमेरिका, चीन आणि युरोपियन संघ येथे मंदी असण्याची शक्यता वर्तवताना हे वर्ष 2022 तुलनेत अधिक खडतर असण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलंय. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुखचा वेड हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धमाका केलाय. वीकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत वेड सिनेमाचा समावेश झालाय. 30 डिसेंबरला रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 2.25 कोटींची कमाई केली. त्यानंतर शनिवारी 3.25 कोटी आणि रविवारी 4.50 कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या 3 दिवसात या सिनेमाने 10 कोटींची कमाई केली आहे. यजमान भारतीय संघ उद्यापासून श्रीलंकेशी 3 T20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सज्ज बनलाय. नव्या वर्षातील पहिलीच मालिका असली तरीही संघातून नियमित कर्णधार रोहित शर्मा, प्रमुख फलंदाज विराट कोहलीसह लोकेश राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतलाही या मालिकेसाठी निवडलेल्या संघात स्थान देण्यात आलं नव्हतं, त्यामुळे संघात ईशान किशनचा समावेश करण्यात आला होता. त्याच्यावरच आता संघाच्या भक्कम सुरुवातीची तसेच यष्टीरक्षणाची जबाबदारी असेल.